पिवळ्या बटाट्याची भाजी तर आपण नेहमीच खातो. आज आपण तिखट बटाट्याची भाजी करणार आहोत. चला तर मग जाऊया आपल्या किचनकडे आणि बनवूया तिखट बटाट्याची भाजी. कढईमधील आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडेसे जिरे घालतोय, थोडीशी राई, थोडी कढीपत्त्याची पानं व एक कांदा घालतोय. हे किसलेलं आलं आहे ते आपण घालतोय. आपला कांदा मस्त भाजला आहे. आता आपण ह्यामध्ये मसाले ऍड करूया. ह्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद घालतीये, एक चम्मच लाल तिखट, जीरा पावडर, धनिया पावडर, हा किचन किंग मसाला आहे, एक चम्मच घालतीये. हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे. हे उकडलेले बटाटे आहेत जे मी उकडून चिरून घेतलेले आहेत बारीक. आता हे मी ह्यात घालतीये. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतोय, तसंच कोथिंबीर घालतोय. हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपण हिच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतोय. आपल्या भाजीला एक वाफ आलेली आहे व आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत, पुरी सोबत खाऊ शकता. आपली टेम्पटिंग अशी बटाट्याची तिखट भाजी तयार आहे खाण्यासाठी. तुम्ही ही भाजी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे लगेच पोहोचतील. थँक्यू.